तर चांद्रयान तीन मोहिमेचं महाराष्ट्र कनेक्शन काय आहे तेही पाहूयात. भारताची चांद्रयान तीन चंद्राच्या कक्षेपर्यंत नेण्याची मोहीम ही फत्ते करणाऱ्या इस्रोच्या शास्त्रज्ञांमध्ये शिर्डीच्या राहता तालुक्यातील रांजणगाव येथील अमोल नानासाहेब गाढवे यांचाही समावेश आहे. प्रतिकूल परिस्थितीवर मात करत शास्त्रज्ञ झालेल्या अमोल नानासाहेब गाढवे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. शिर्डीहून त्यांच्या परिवाराशी संवाद साधण्यासाठी आपले प्रतिनिधी गोविंद साळुंके आपल्यासोबत जोडलेत. थेट जाऊया गोविंद साळुंके यांच्याकडे. जर पाहिलं तर अमोल गाढवे यांचं जे कौतुक जे आहे ते सर्वत्र होत आहे, शिर्डी परिसरात होत आहे. अमोल जे आहे ते राहता तालुक्यातील रांजणगाव या ठिकाणी अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी दिवस काढलेले आहे. एक शेतकऱ्याचा मुलगा आहे, आपल्यासोबत त्यांचे वडील आहेत, आपण त्यांच्या सोबत बोलणार आहोत. काय आनंद वाटतो अमोलची ही सगळी मोहीम? तर अमोल आज भारत मातेच्या इंद्र या संस्थेच्या संस्थेमध्ये तो एक चातुर्थी म्हणून काम करतो हा एक माझा वडील यांना त्यांना अभिमान. आणि दुसरा अभिमान, आज आपलं चंद्रयान तीन ही मोहीम सक्सेस होती आणि जगाला आपण एक दाखवून देऊ शकतो. कचंब 140 कोटी लोकसंख्या असताना देखील आम्ही सुद्धा सगळ्यांचे आशीर्वाद घेऊन, देवादित्यांचे आशीर्वाद घेऊन जगाच्या पाठीवर हिंदू धर्माचा देश म्हणून मानला जातो भारत, आणि ऋषीमुनींचे आशीर्वाद पाठीमागे असल्या कारणाने आज आमची विद्रोह मोहीम यशस्वी होत आहे. त्याच्यासाठी आमच्या राम मंदिरात, शिर्डी साईबाबांच्या मंदिरात अनेक गावगाव पूजा अर्चा चालू आहे, होम आवन चालू आहे, अनेक थरातून लोकांनी त्याला आशीर्वाद दिले. पूर्वीपासून भारत मातेमध्ये गुरु शिष्याची परंपरा आहे, त्या गुरुच्या सांगण्यावर विश्वास ठेवून सर्व भारतीयांनी आज शास्त्रज्ञांना चंद्रयान तीन ला आशीर्वाद दिलेले आहे. आणि थोड्याच वेळामध्ये पूर्ण भारतीयांना एक आनंदाची बातमी कळणार आहे, कारण ती वेळ जवळ आलेली. काय आनंद वाटतोय तुम्ही वडील म्हणून काय सांगू? वडील यांना त्यांनी मला असं वाटत की मी एक भारत मातेच्या उच्च पदावर एक मुलगा जी दिला, त्याला योग्य संस्कार झाले. आजही तो एवढ्या मोठ्या पदावर जाऊन माझ्या आई वडिलांच्या तो पाया पडतो, सुलत्या काक्यांच्या पाया पडतो, प्रत्येकाची आज्ञा पाळतो. आणि कोणीही त्याला केव्हाही कधीही फोन केला तो कधीही फोन उचलतो. आणि त्या व्यक्ती गोविंद धन्यवाद, संपूर्ण ही माहिती आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचली त्याबद्दल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.